तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज याचबरोबर बातमी मागची बातमी, किस्से आणि संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत, तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय नवीन पॉडकास्ट आज स्पेशल। दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये रोज संध्याकाळी 5 वाजता samtv.com आणि भारतातील सगळ्या अग्रेसर पॉडकास्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर। नमस्कार, मी गौरी कुबेर। आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोघांच्याही सभा 5 जुलैला झाल्या आहेत आणि दोन्ही बाजूंनी आरोपांच्या फेऱ्या झडल्या आहेत। त्यामुळे या सगळ्याचा वृत्तांत आणि विविध बातम्यांतील पैलू आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकायला मिळणार आहेत। अजितदादांनी शरद पवारांवर केलेला घराणेशाहीचा आरोप, त्याला पवारांनी दिलेलं प्रत्युत्तर, प्रफुल्ल पटेलांनी पुस्तकाद्वारे सत्य बाहेर आणण्याचा इशारा, या सगळ्या बातम्यांबरोबरच आजची चर्चेतली बातमी ऐकणार आहोत। ती म्हणजे छगन भुजबळ यांनी पवारांवर केलेले आरोप आणि सुप्रिया सुळे यांनी वडिलांची केलेली पाठराखण याबद्दल। एकीकडे राष्ट्रवादीत फूट पडत असताना ठाकरे गट सुद्धा आगामी निवडणुकीसाठी सज्ज झालेला आहे आणि रणनीती आखतोय। दुसरीकडे 72 हुरे या सिनेमात धर्माचा अपमान झाल्याची टीका करण्यात येते। तसंच क्रीडा बातमीतून ऐकूयात ऋषभ पंतचा जलवा। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला अजितदादांच्या रोखठोक वक्तव्याविषयक बातमीनं। आता पवार साहेबांनी करावा आराम, अजित पवारांचा सल्ला। काल 5 जुलै रोजी पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या 2 सभा मुंबईत पार पडल्या, एक वांद्र्यात तर दुसरी यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरची ही पहिलीच सभा होती। यामध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट अशा दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप केले आहेत, वार केले आहेत। अजित पवार गटाच्या सभेत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे आदी नेत्यांनी अजितदादांना पाठिंबा असल्याचं सांगितलं। आपल्या भाषणात अजितदादांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर अनेक आरोप केले आहेत। अजित पवार यांना अनेकदा मुद्दाम विलन बनवलं गेलंय, महत्वाची पदं त्यांना नाकारण्यात आली आहेत, अपमान करण्यात आलेला आहे, त्यांच्यावर अन्याय होत होता त्यामुळेच त्यांच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला असं यातल्या सगळ्याच नेत्यांनी सांगितलंय। घराणेशाहीचा आरोप करताना आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलेलो नाही म्हणून का, असा प्रश्न अजित पवारांनी विचारलाय। त्याचबरोबर शरद पवारांनी आता आराम करावा असा सल्लाही त्यांनी दिलाय। शरद पवारांच्या राजीनामा नाट्याविषयी अजित पवार म्हणाले आहेत की 2 मेला ते म्हणाले आहेत की मी राजीनामा देतोय, मग राजीनामा दिल्यानंतर एक कमिटी करतो म्हणाले, त्यातच सर्व बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा म्हणाले, त्यालाही आम्ही होकार दिला। त्यानंतर 2 दिवसांनी सांगितलं राजीनामा मागे घेतो, मागे घ्यायचाच होता तर राजीनामा दिलाच का, महाराष्ट्रातल्या जनतेनं सांगावं, आमच्यात सरकार चालवण्याची धमक नाहीये का, आम्हाला का आशीर्वाद दिला जात नाही, घरात देखील 60 वर्षांनंतर 25 वर्षाच्या मुलाकडे कारभार सोपवला जातो, वरिष्ठ केवळ सल्ला देत असतात, मग इथे का नाही, आता हट्ट केला जातोय। मी सुप्रियाशी बोललो, साहेबांना काहीतरी सांग, ती बोलली ते कोणाचंच ऐकत नाही, असा कसला हट्ट आहे, हे कुठंतरी महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे असंही अजित पवार म्हणाले आहेत। आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे असं थेट सांगत अजित पवार म्हणाले आहेत की मुख्यमंत्री झालो तर माझ्या मनातल्या अनेक गोष्टी राबवता येतील, मला प्रशासनाचाही तगडा अनुभव आहे। शरद पवार हे पहिली सभा दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात घेणार असल्याविषयी बोलताना आपणही तिथं सभा घेणार असल्याचं दादांनी सांगितलंय, कारण असं केलं नाही तर जनतेला वाटेल की आमच्यात खोट आहे, त्यामुळे वरिष्ठांना विनंती आहे की आराम करावा, हट्टीपणा सोडून द्यावा। माझा फोटो वापरतात कारण कोणतं नाव वाजणार आहे हे त्यांना माहितीये, शरद पवारांचा टोला। अजित पवार आणि त्यांच्या गटातल्या सहकाऱ्यांनी केलेल्या टीकेला पवारांनी तेवढं सणसणीत उत्तर आपल्या सभेतून दिलंय। अजित पवार गटातल्या अनेकांनी शरद पवारांना विठ्ठल संबोधलं, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना बडव्यांची उपमा दिली, तसंच आपलं दैवत हे शरद पवारच आहेत असं ठासून सांगितलंय।
मात्र पवारांनी आपल्या भाषणातून साऱ्याच आरोपांचा समाचार घेतलाय. शरद पवार म्हणाले आहेत की त्यांच्या सभेत माझ्याबद्दल काही बोलले, परंतु तिथं सगळ्यात मोठा फोटो माझाच होता जो बॅनरवर लावण्यात आला होता. त्यांना माहिती आहे आपलं नाणं चालणार नाही, कारण ते वाजणारं नाणं नाही, त्यामुळे माझे फोटो वापरतायत. एका बाजूला गुरु म्हणायचं, पांडुरंग म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूनं टीका करायची, असं म्हणून पवारांनी संयमितपणे अजित पवार गटाचा समाचार घेतलाय. पवार म्हणाले आहेत की सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता राज्य कसा चालवू शकतो हे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी देशाला दाखवून दिलेलं आहे. महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाच्या जीवनात प्रकाश कसा येईल याची काळजी घेतली आणि यासाठीच कष्ट घेतले आहेत. आता अजित पवार गट पक्षचिन्ह आणि नावावर दावा सांगतोय, मात्र ते काहीही बोलले तरी पक्षचिन्ह जाऊ देणार नाही असं पवार म्हणाले. जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतःकरणात पक्षाची भूमिका आहे तोपर्यंत चिंता करू नका, अशी ग्वाही सुद्धा शरद पवारांनी यावेळी दिली आहे. दरम्यान सभेच्या आदल्या दिवसापर्यंत शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष राहतील असं म्हणणाऱ्या अजितदादा गटानं निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेत या दाव्यापासून घुमजाव केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निशाणी घड्याळ या दोन्हीवर दावा करताना राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार नव्हे तर अजित पवारांची निवड केल्याचा उल्लेखही यात करण्यात आलेला आहे. गंमत म्हणजे ही याचिका 2 दिवस आधीच दाखल करण्यात आलेली आहे. ठाकरे गट घेणार जनता दरबार. एकीकडे राष्ट्रवादी पक्षाच्या 2 वेगवेगळ्या सभा झालेल्या असताना दुसरीकडे मातोश्रीवर ठाकरे गटाने आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. त्यासाठी मातोश्रीवर आमदारांची बैठकही झाली आहे, त्यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. शिवसैनिकांनी आपापल्या विभागात जाऊन नागरिकांचे प्रश्न सोडवावेत आणि विभागातली कामं करावीत अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आहेत. 9 जुलैपासून उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत, मात्र त्यात कोणतीही जाहीर सभा होणार नाही तर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. शिवसेनेच्या समन्वय समितीच्या कोर कमिटीच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शिवसेनेच्या आमदारांवर आता 36 जिल्ह्यांच्या संपर्क प्रमुखाच्या जबाबदारीचं वाटप करण्यात आलेलं आहे. नागरिकांमधला जनसंपर्क वाढवण्यासाठी, नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी मंत्र्यांनी बाळासाहेब भवनात जनता दरबार घ्यावेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत. दररोज 2 मंत्री जनता दरबारासाठी बाळासाहेब भवनात उपस्थित राहणार आहेत. पुढल्या 100 दिवसात राज्यभरात जिल्हा पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या तात्काळ नेमणुका करण्यात येणार आहेत. 2024च्या निवडणुका लक्षात घेऊन आमदारांवर विविध जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे. श्रोत्यांनो, आता ऐकूयात वेगवान घडामोडी. अजित पवार गटाच्या सभेत बोलताना शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही काही खळबळजनक खुलासे केले आहेत. मी जेव्हा पुस्तक लिहीन तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला काय काय समजेल हे मला सांगायची अजिबात इच्छा नाही, असं पटेलांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आता आपले आपले समर्थक आमदार वाढवण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे आता फोडाफोडीचं राजकारण होऊ शकतं. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या सगळ्या आमदारांना हॉटेल ताजमध्ये नेण्यात आले. 2/3 संख्या पूर्ण होईपर्यंत या सगळ्या आमदारांना एकत्र ठेवणार असल्याची बातमी मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांवरून वाद निर्माण होतोय. अशाच एका वादात 72 हुरे हा चित्रपट अडकलेला आहे. एका व्यक्तीनं मुंबईतल्या गोरेगाव पोलीस ठाण्यात 72 हुरे चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरोधात त्यांच्या धर्माचा अपमान, भेदभाव, द्वेषाला प्रोत्साहन आणि मुस्लिम समाजाची प्रतिमा खराब केल्याचा आरोप करत तक्रार देखील केली आहे. यामुळे आता या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सुरू झाली आहे. टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सध्या टीम इंडियातून बाहेर आहे, मात्र नुकत्याच ICC ने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत तो 10व्या क्रमांकावर आहे. केन विलियम्स हा ICC कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बनलाय, पण अव्वल 10 मध्ये एकच भारतीय खेळाडू असून तो ऋषभ पंत आहे, त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. श्रोत्यांनो, आता बातमी आहे चर्चेतली. बापाचा नाद करायचा नाही, सुप्रिया सुळेंचा इशारा.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या सभांमधनं अपेक्षेप्रमाणे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे झालेच आहेत. अजित पवार यांनी तर शरद पवारांवर आरोप केलेच आहेत, मात्र छगन भुजबळ यांनीही पवारांवर थेट आरोप केले आहेत. नागालँड इथं भाजप सरकारमध्ये राष्ट्रवादीचे 7 आमदार सामील झाले, त्यांचा सत्कार झाला, मग आमचा तिरस्कार का? असा प्रश्न विचारत छगन भुजबळांनी शरद पवारांच्या गुगली वक्तव्याचा समाचार घेतलाय. दादा म्हणतात की पहाटे नाही सकाळी सकाळी, अरे पण तो शपथविधी का झाला? त्याच्या पाठवे कोण होत? ते फडणवीस सांगतात असं असं झालं. साहेब म्हणतात की मी गुगली टाकली, अरे पण गुगली टाकून आपल्याच गाड्याला आऊट करायचं का? त्या गुगलीमध्ये आपल्याच गाडी आऊट झालं ना भाऊ, आम्हालाही माहिती नाही का? ते दादा सांगतील, त्यांची इच्छा असेल तर का? कारण हा प्रश्न अख्ख्या हिंदुस्थानला पडलेला आहे राव का? पण विचारलं जात. तर दासू वैद्य यांच्या कवितेतल्या ओळींचा दाखला देत सुप्रिया सुळे यांनी भाषणाला सुरुवात केली आणि अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आदी सगळ्या नेत्यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेत सुळे यांनी शरद पवारांची पाठराखण केली आहे. त्या काय म्हणाले आहेत ऐकूयात. बापाचा नाद नाही करायचा, बाकी काही ऐकून घेऊ, काहीही ऐकून घेऊ. श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी. या हा बाप माझ्या एकटीचा नाहीये, माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे तो. एक सांगते, बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही. बाकी कुणाबद्दलही बोला, कुणाबद्दलही आमच्यावर करा काही करा, पण बापाचा नाद नाही करायचा. बाकी काही ऐकून घेऊ, काहीही ऐकून घेऊ. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातनं तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च स्वाती केतकर पंडित, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.